नाशिकचे नवे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारला पदभार। मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कर्णिक यांच्याकडे दिला पदभार। नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवीचे दर्शन घेऊन नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार। नाशिक नगरीत काम करायला मला मिळत आहे हे माझे भाग्य असल्याचे सांगत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न राहील, तसेच ड्रग्ज बाबत देखील सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असे नूतन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले। सर्वप्रथम सर्व नाशिककरांना माझा नमस्कार आहे आणि नाशिक या शहरामध्ये मला काम करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो। पहिलं पुणे आणि मग नाशिक या दोन शहरांमध्ये लागोपाठ काम करण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे आणि माझ्याकडून काहीतरी चांगली कामगिरी होईल जी नागरिकांना काहीतरी रिलीफ देऊन जाईल किंवा नागरिकांच्या हिताची राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मला वाटते नाशिकसारख्या शहरामध्ये एक ड्युअल अप्रोच जो असा आहे जसं कोर पोलिसिंग स्ट्रेंथन करण्यावर एक तर भर राहील आणि त्याचबरोबर ते कोर पोलिसिंग जे आहे ते नागरिकांच्या ज्या गरजा आहेत कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या परिसरातल्या आणि वेगवेगळ्या नागरिकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात तर त्याच्यासाठी टेलर मेड रिस्पॉन्स पोलिसचा असायला पाहिजे तर त्याकडे आपला फोकस राहील। नाही ग्रामदेवता जी असते तर त्या ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेऊन कुठलंही कार्य सुरू करणं हे फार महत्त्वाचं असतं, त्यामुळे मी माझ्या पहिल्या पोस्टिंगपासून ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंगला गेलेलो आहे तर तिथे पहिलं ग्रामदेवतेचा दर्शन आणि आशीर्वाद घेतलेले। कालिका मातेचं जे मंदिर आहे नाशिकमधलं ते अतिशय सुंदर आहे आणि तिकडे जाऊन आशीर्वाद घेऊन फार चांगलं वाटतंय, तर त्यामुळे मला नाशिकचा कार्यकाल खूप आनंददायी आणि आपल्या सगळ्यांबरोबर काम करण्याचा खूप चांगलं काम होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। पुढे जे काही केसेस आधी झालेले आहेत किंवा जे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही आलेलं आहे तर त्याचा रिव्ह्यू घेऊन किंवा ते जे एव्हिडन्सेस समोर आलेले आहेत तर त्याप्रमाणे ॲज पर द रूल ऑफ लॉ अँड एव्हिडन्स त्यावर कारवाई होईल। पुणे पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे, मुंबई पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे आणि नाशिक पोलिसांची जी कारवाई आहे तर त्या खूप चांगल्या कारवाया झालेल्या आहेत, आणखीन पुढे आपण हे लॉजिकल एंडपर्यंत नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू। नाशिकमधील नागरिकांचे प्रेम मिळाले, मोठ्या प्रमाणात कारवाई माझ्या काळात झाल्या असून गुंडागिरी आणि ड्रग्ज संदर्भात मोठ्या कारवाया झाल्या असल्याचे सांगत नाशिककरांचा निरोप घेते मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले। अविभाज्य भाग आहे शासकीय नोकराचा आणि मी स्वतःही गडचिरोलीला मागील मुख्यमंत्र्यांना विनंती करून गेलेलो होतो, त्यामुळं चॅलेंज स्वीकारण्याची माझ्यामध्ये एक काय म्हणतात जन्मजात कुवत आहे, त्याप्रमाणे बदली हे जे बदली त्याला मी सामोरं जाणार नाही। आपण जे नाशिकच्या बेसिकली समस्या होत्या त्याला बऱ्यापैकी हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वप्रथम मला काय नेहमी वाटतं की इल्लिगल ॲक्टिव्हिटी जे असतात ज्याच्यामुळं बऱ्याचशा समस्यांची सुरुवात होत असते त्याच्यावर नाशिक शहर पोलीस दलाने अत्यंत चांगलं नियंत्रण मिळवण्याचं काम केलेलं आहे। जॉईन झाल्यानंतर आपण पाहिलंच आहे की कोविडनंतर बऱ्यापैकी सुरळीतपणा जनजीवनामध्ये आलेला होता, त्यामुळे मधल्या काळामध्ये जसं की उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत पण नाशिक पोलीस दल यापूर्वी जसं समर्थ होतं तसंच आत्तासुद्धा समर्थ आहे, किंबहुना त्याच्या समर्थपणामुळे मध्ये भर पडलेली आहे आणि आपण पाहत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपण गुंडगिरी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। नाही ते वेगळ्या कारणामुळे झालं, जसं तुम्हाला सांगितलं ना माणसं कशी असतात, तुकारामाचं मी उदाहरण सांगितलं की जर माणसामध्ये प्रिन्सिपल असेल तर मग परिस्थितीला ते सहजरित्या सामोरं जातात ह्याचं एक ते उदाहरण होतं म्हणून मी त्यात सांगितलं। म्हणजे स्वतःच्या संसाराची होळी होत असतानाही त्यांनी तो त्याच्या व्यवसायाला कुलूप लावलं मी असेपर्यंत म्हणून मी ते उदाहरण सांगितलं। नाही त्यांना ब्रीफ करणार नाही, जे जे काही नाशिकमधले सकारात्मक बाबी आहेत त्याच्याबद्दल मी निश्चित सांगणार आणि नाशिक सारखं शहर महाराष्ट्रामध्ये म्हणजे फारच कमी आहे आणि इथली जी लोक आहेत अतिशय प्रेमळ सकारात्मक आणि जिंदादिल म्हणता येईल असे आहेत सगळे, त्यामुळं इथला जो 11 महिन्याचा कालावधी आहे तो म्हणजे माझ्या अनुभवात भर घालणारा आणि जीवन सकारात्मक करण्यासाठी फारच मदत नाशिक शहरातल्या लोकांमुळे मला झालेली आहे। यंसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी नाशिक।